शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी 50% जास्त लोक झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करतात. एकीकडे शासन स्मार्ट सिटी मेट्रो रिंगडोर या प्रकल्पाच्या संकल्पना राबवत आहेत, परंतु या 50% झोपडपट्टी धारकांकडे मात्र आजही दुर्लक्ष होत असल्यामुळे SRAबाबत जनजागृती करणार असल्याची माहिती सदानंद शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे शहर स्मार्ट करण्याकरता सर्वप्रथम झोपडपट्टीमुक्त शहर करणं गरजेचं आहे. आपल्या शहरामधील झोपडपट्टीचा विकास व्हावा आणि सादर झोपडीधारकांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी 2005 साली झोपडपट्टी पुनर्वसनाची स्थापना करण्यात आली. परंतु दुर्दैवाने पाहिलं तर काही वर्ष निर्णयासाठी गेले, परंतु अधिकारी नियुक्त करण्यात आले नाहीत. अशा अनेक कारणांमुळं ज्या उद्देशाने झोपडपट्टी पुनर्वसनाची स्थापना झाली त्या उद्देशाला हरताळ फासण्यात आलाय. या झोपडपट्टी पुनर्वसनाची स्थापना करून 14 वर्ष झाली आहेत, पण SRA योजना पुढे काय येत नाहीत आणि त्या राबवण्यामध्ये येणाऱ्या समस्या, त्या समस्येमागील कारण आणि त्यावरील उपाय या ठिकाणी विस्तृतपणे मांडले गेले आहेत, अशी प्रतिक्रिया सदानंद शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कसं झालंय, झोपडपट्टीत आता पुणे शहरातल्या लोकसंख्येच्या 50% लोक हे झोपडपट्टीत राहतात. पूर्वी 1:2 एमध्ये, बीमध्ये 2.5 आणि सीमध्ये 1.3 अशा पद्धतीचं TDR दिला जात होता. आता नवीन नियमावलीमध्ये रेडी रेकनरनुसार त्या ठिकाणी दर आकारण्यात आलेला आहे. त्यामुळे रेडी रेकनरची धोका काय होतो की 60%, 70%, 50% विकसक हे TDR घेताना डिस्काउंट मागतात. त्यामुळं धोक्यात आलेली स्कीम SRAची हे बदलून पूर्वीसारखीच, पूर्वीची जी पद्धत होती ABC झोनप्रमाणे जे TDR दिलं होतं ते दिलं पाहिजे, हे माझं मी सुचवलेलं आहे. महाराष्ट्राच्या आमदार मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी हे निवेदन देऊन त्यांना हे सगळ्या गोष्टी उघडकीस आणणार आहे की ह्याच्यामुळं झोपडपट्टीचा विकास होणार नाही. एका बाजूला स्मार्ट सिटी करायला आपण निघाल असताना 50% झोपडपट्टीवासी जर झोपडपट्टीचं नागरिक राहत असतील तर आपला स्मार्ट सिटी होणार कसा? झोपडपट्टीचं पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त झोपडपट्टी पुनर्वसनाला चालना देण्याचं काम आजच्या नियमन तरी होत नाही. दुसरी गोष्ट, या शासनाने बाहेरून जिनं असणाऱ्याला दुसरं पात्र करण्याचा जो निर्णय पूर्वी होत होता ते रद्द केल्यामुळं त्याचंही हानी झालेली आहे. त्यामुळे एक तीन, ज्याच्याकडे 2-2, 3-3 मजली घरं आहेत त्याला एकच घर मिळणार. एका कुटुंबात 15-15, 16-16 लोक राहत असताना 269 फूट का तुम्ही म्हणता 300 स्क्वेअर फूट आता करणार, त्याच्यामध्ये एवढं मोठं कुटुंब कसं बसू शकणार? पण मुळात झोपडपट्टीवासियांना हे कळलेलं नाही अजून की बाहेरचा जिना रद्द केलेला आहे. त्यामुळे ते प्रत्येकजण आशावादी आहेत की आम्हाला 2 घरं मिळणार आहेत, 3 घरं मिळणार आहेत, आमचे पुरावे वेगळे आहेत, आम्ही राहायला वेगळे आहे, आमच्या नोंदी वेगळ्या आहेत. पण त्यांना दुर्दैवाने माहीत नाही. पण हे जेव्हा समोर स्कीम जाईल, स्कीमच्या वेळेस जेव्हा विकासक सांगाल तुला एकच घर मिळणार, तेव्हा मात्र झोपडपट्टीवाले जागे होणार की आम्हाला 3 घराचे 1 घर कसं मिळणार. हे जाचकाटी याचे नियम पूर्वीसारखं, त्यालाही उपाय आहे की पूर्वीसारखं बाहेरील जिना या शासनाने मान्य करावा. सविस्तर पत्रकार परिषदेत मी आता निवेदन दिलेलं आहे.